माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त 71 रोपे लावून वृक्षारोपण कार्यक्रम स्मृती वन नागरी वन उद्यान गणपती माथा वारजे टेकडी येथे उत्साहात पार पडला. तेर पॉलिसी सेंटरच्या वतीनं रविवारी 30 जानेवारी 2022 रोजी झालेल्या या कार्यक्रमात तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉक्टर विनीता आपटे, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉक्टर दीपक शिक्रापूर, आमदार भीमराव तापकीर, डॉक्टर संजय फुटाला, शिवराम मेंगडे, आदित्य माळवे आदी पदाधिकारी, वन खात्याचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते. संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या करोनामुळे पर्यावरणाचं रक्षण करण्याविषयी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं स्पष्ट झालंय. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कार्बन उत्सर्जन तातडीनं कमी करण्याची गरज असून त्यासाठी वृक्ष लागवड हा महत्त्वाचा उपाय आहे. त्याचप्रमाणे आगामी काळात नागरिक वने हा ध्यास व्हावा असं प्रतिपादन माजी केंद्रीय वने व पर्यावरण हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या कार्यक्रमात केलं. ते म्हणाले, देशभरात नागरी वने ही चळवळ झाली पाहिजे. वारजे नागरी वनाचा पुढील टप्पात लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. या संदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे. प्रत्येकाने वाढदिवसाला वाढीचं प्रत्येक म्हणून एक प्रतीक म्हणून झाडे लावली पाहिजे. वारजे शहरी वनक्षेत्र हा अतिक्रमणाच्या सावटाखाली असणारा असाच एक भाग होता. 2015 साली केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निदर्शनानुसार वारजेला पर्यावरण आणि परिसंस्थेच्या दृष्टीनं एक हरित स्थळ म्हणून रूपांतरित करण्याचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारी खासगी PPP भागीदारीतून हे स्मृती वन अस्तित्वात आलं असून 2015 ते 2022 या काळात वारजे येथे सुमारे 7,500 झाडे लावली गेली, जी आता 20 ते 20 फूट उंच वाढली आहे. अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतीनिमित्त झाडे लावली आणि ती दत्तक घेतली असं डॉक्टर विनीता आपटे यांनी सांगितलं आहे. कोण कोण काय काम करणार असं सगळं करार करून आम्ही केलं आणि म्हणून ही सगळी वनोद्यानं उभी राहतील. कारण मी अनेक जगभर फिरलो तर मोठ्या मोठ्या शहरामध्ये मध्यवर्ती भागात जंगल असत असा आम्ही निर्णय घेतला. आणि नगर वन उद्यान अर्बन फॉरेस्ट अशा स्वरूपाची देशभर पातळीवरची योजना तयार केली. त्यातलं हे पहिलं वन आहे. 30 जानेवारी 2015 याची सुरुवात झाली. आता 7 वर्ष झाली, काहीही इथे झाडं नव्हती आणि आताचं आपण रूप पाहतोय. 7,000 अधिक झाडं उत्तम उभी राहिली आहेत. याचा दुसरा टप्पासुद्धा जनसहभागातून आम्ही पुढचा आखतोय आणि त्या ठिकाणी एक अप्रतिम 40 एकरातलं अप्रतिम एक नवं जंगल थीम फॉरेस्ट असं तयार होईल याची मला खात्री आहे. माझं नेहमी सगळ्यांना आव्हान आहे की आपल्या वाढदिवसाला वाढदिवस आहे तर वाढदिवस असेल तर वाढणारं झाड लावा आणि ते झाड लावून ते वाढवा. म्हणजे झाड लावा आणि जगवा वाढवा याला सगळ्यात महत्त्व आहे. हे जर केलं तर आपली फार मोठी संपत्ती तयार होणार आहे. आता हिंदी बोल.